तुम्ही डॉक्टर, आर्किटेक्ट, ऍडव्होकेट किंवा कोणत्याही प्रकारचे सेल्फ एम्प्लॉइड असाल तर आपल्याला व्यवसाय कर भरणे कायद्याने बंधनकारक आहे. विक्री कर विभाग महाराष्ट्र राज्य यांची व्यवसाय कर नाव नोंदणी अभय योजना 2016 अंतर्गत आजच आपले नोंदणीकरण करा आणि 8 वर्षाऐवजी फक्त 3 वर्षांचा कर भरा. तसंच व्याज आणि पेनल्टी भरण्याची गरज नाही आणि 2016-2017 पासून पुढे नियमित व्यवसाय करही भरता येईल. रजिस्ट्रेशनची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2016. आपण आपलं रजिस्ट्रेशन या तारखेआधी नाही केलं तर पूर्ण 8 वर्षांचा टॅक्स, त्यावर इंटरेस्ट आणि पेनल्टी ही भरावी लागेल. रजिस्ट्रेशन साठी www.mahavat.gov.in वर लॉग इन करा किंवा भेट द्या विक्रीकर कार्यालय, येरवडा, पुणे. नमस्कार, प्राईम एंटरटेनमेंट मध्ये मी शिवानी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. प्राईम विशेष या भागात आज आपण चर्चा करणार आहोत महाराष्ट्र शासन विक्रीकर व्यवसाय अभय योजना 2016 या विषयावर. या विषयाची अधिक माहिती देण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत व्यवसायकर विभागाचे विक्रीकर उपायुक्त माननीय श्री संजय जगताप सर. सर, तुमचं सर्वात प्रथम खूप खूप स्वागत प्राईम विशेष या भागात. नमस्कार सर. तुम्हाला पहिलाच प्रश्न असा आहे की व्यवसायकर म्हणजे काय? मॅडम, व्यवसायकर म्हणजे महाराष्ट्र राज्यात व्यापार, आजीविका, नोकऱ्या यावर कर अधिनियम 1975 अन्वये या राज्यात या संबंधित व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांवर लावला जाणारा कर आहे, त्याला आपण व्यवसाय कर असे म्हणतो. व्यवसाय कर म्हणजे काय याबाबत तर आपल्याला कळालं, पण सर हा व्यवसाय कर नेमका कोणाला लागू होतो? मॅडम, ह्या व्यवसाय कराच्या कक्षेमध्ये अनेक व्यावसायिक येतात आणि त्यांची व्याप्ती खूप मोठी आहे. मी आपल्याला ती थोडक्यात त्याची यादीच वाचून दाखवतो. या यादीनुसार डॉक्टर, इंजिनियर, वकील, आर्किटेक्ट, ऑप्शनर, मॅनेजर, एजंट, सर्वेअर, कमिशन एजंट, ब्रोकर, कॉन्ट्रॅक्टर, डायमंड ड्रेसर्स, बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर, इस्टेट एजंट, डायरेक्टर्स ऑफ कंपनीज, बुकमेकर्स, ट्रेनर्स, जॉकीज, सिनियर आर्टिस्ट, ज्युनियर आर्टिस्ट, त्याच्यानंतर एसटीडी, आयएसडी, सायबर कॅफे, व्हिडिओ ऑडिओ पार्लर, केबल ऑपरेटर, फिल्म डिस्ट्रीब्युटर्स, मॅरेज हॉल, ब्युटी पार्लर्स, हेल्थ सेंटर्स, पूल पार्क, कोचिंग क्लासेस, पेट्रोल पंप इत्यादी सर्व्हिसेस, गॅरेज, ऑटो वर्कशॉप्स, त्यानंतर थ्री व्हीलर गुड्स व्हेकल्स, टॅक्सी, पॅसेंजर, लॉजिस्टिक्स, ट्रक्स, बसेस, डिस्ट्रिक्ट लेवल सोसायटीज, हँडलूम वीवर सोसायटीज इत्यादी बाबींचा यामध्ये समावेश होतो. सर, हा व्यवसाय कर नक्की कोणकोणत्या व्यक्तींना लागू होत नाही हाही तितकाच महत्वाचा प्रश्न, तर त्याबद्दल काय सांगाल? याबद्दल मॅडम, ज्या व्यक्तींचे वय 65 वर्षापेक्षा जास्त आहे, म्हणजे जे सिनियर सिटीजन आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत, अशा व्यक्तींना व्यवसाय कर लागू होत नाही. त्याचप्रमाणे दुसऱ्या वर्गवारीमध्ये ज्या व्यक्ती अपंग आहेत आणि ज्यांचे अपंगत्व 40% जास्त आहे, अशा व्यक्तींना व्यवसाय करात सूट आहे. सर, व्यवसाय करा अंतर्गत शासनाने अभय योजना देखील सुरू केलेली आहे, तर ती अभय योजनेचा नक्की उद्देश काय? महाराष्ट्र शासनाने 1/4/2016 व्यवसाय कर अभय योजना PTEC 2016 सुरू केलेली आहे. या योजनेचा मुख्य उद्देश व्यवसाय अनोंदित व्यावसायिक आहेत त्यांना नोंदित करून घेणे, त्याचबरोबर टॅक्स बेस वाढवणे आणि व्यापाऱ्यांकडून कराचा सेल्फ कम्प्लायन्स करून घेणे हा मुख्य उद्देश आहे. सर, या अभय योजनेचा व्यावसायिक किंवा व्यापारी वर्गाला काय फायदा होणार आहे? मॅडम, हा प्रश्न खूप छान विचारला. ही अभय योजना प्रामुख्याने महाराष्ट्र शासनाने अनोंदित व्यापाऱ्यांसाठी आणलेली आहे. जे व्यापारी व्यवसाय कर कायद्याखाली अद्यापही अनोंदित आहेत अशा सर्व व्यापाऱ्यांना 1/4/2013 ते 31/3/2016 या 3 वर्षाचा प्रत्येक वर्षाला 2500 या प्रमाणे 7,500 रुपये कर भरल्यास मागील किंवा आधीच्या सर्व वर्षाचा कर, व्याज आणि दंड यामध्ये माफी मिळणार आहे. सर, व्यापाऱ्यांना किंवा व्यावसायिकांना आपल्या व्यवसायाची नाव नोंदणी अभय योजनेत करायची असेल तर ती त्यांनी कशा पद्धतीने करावी? मॅडम, जे व्यापारी अद्यापही व्यवसाय कर अभय योजना 2016 PTEC या अंतर्गत अद्यापही अनोंदित असतील अशा व्यापाऱ्यांनी महाराष्ट्र शासनाच्या विक्री कर विभागाच्या साईटवर www.mahavat.gov.in या वेबसाईटवर ई रजिस्ट्रेशन पोर्टलमध्ये जाऊन आपले रजिस्ट्रेशन किंवा नावनोंदणी करायची आहे. व्यावसायिकांना आपल्या व्यवसायाची नावनोंदणी करण्यासाठी शासनाने अतिशय साधी सोपी पद्धत ऑनलाईन पद्धतीने तयार करून दिली आहे, पण सर ही ऑनलाईन नोंदणी करत असताना काही कागदपत्रांची पूर्तता करणं आवश्यक आहे का? हो, यासाठी काही मोजकीच कागदपत्रांची आवश्यकता आहे.
ही कागदपत्र आपल्याला ऑफिसमध्ये आणून देण्याची गरज नाही. ही कागदपत्र आपण ऑनलाईन अर्ज भरताना त्यावरील सर्व डिटेल्स ऑनलाईन रजिस्ट्रेशन फॉर्ममध्ये आपण भरायचे आहे. यासाठी लागणारे कागदपत्रामध्ये आपले पॅन कार्ड, त्यानंतर आपल्या राहत्या जागेचा किंवा व्यवसायाच्या जागेचा पत्ता, त्याचबरोबर आपले बँक अकाउंट, जे आपले खात्यामधील खात्याचे डिटेल्स, आपला अकाउंट म्हणजेच आपले अकाउंट नंबर, IFSC कोड, बँकेचा डिटेल पत्ता, या बाबी आपल्याला आवश्यक आहेत. व्यावसायिकांनी आपल्या योजनेची नावनोंदणी केल्यानंतर त्यांना जे चलन मिळणार आहे ते चलन त्यांनी ऑफिसमध्ये घेऊन येण्याची गरज आहे का? व्यावसायिकांनी मॅडम नावनोंदणी केल्यानंतर त्यांना जे पेमेंट करायचे आहे हे ई पेमेंट करायचे आहे, आणि हे ई पेमेंट GRAS या सिस्टीम थ्रू करायचं असल्यामुळे याचे चलनाची सर्व डिटेल्स सिस्टीमवर दिसत असल्या कारणाने व्यापाऱ्यांना फिजिकल चलन ऑफिसमध्ये आणून देण्याची गरज नाही. सर, अतिशय महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला असा विचारायचा आहे की ज्या व्यावसायिकांनी आपला व्यवसाय याच वर्षी म्हणजे 2016 सुरू केला असेल तर त्यांना मागील 3 करामध्ये काही सवलत मिळणार आहे का? मॅडम, ज्या व्यावसायिकांनी सन 2016 म्हणजे याच वर्षात आपला व्यवसाय सुरू केलेला आहे त्यांनी केवळ एकच वर्षाचा म्हणजे चालू वर्षाचा व्यवसाय कर 2,500 इतकाच भरायचा आहे. मागील त्यांची वर्षातील कोणतीही कर देयता नसल्यामुळे मागील वर्षातील सवलत किंवा मागील वर्षातील कर त्यांना देय नाही. सर, व्यावसायिकांना त्यांच्या व्यवसायाची नोंदणी करत असताना बरेचसे प्रश्न पडतात किंवा काही अडचणी समोर येतात, तर अशा वेळी त्यांना मदत करण्यासाठी तुमच्या विभागामार्फत काही सोय करण्यात आली आहे का? व्यावसायिकांना आपली नावनोंदणी करताना काही जर अडचणी येत असेल तर त्यासाठी व्यवसाय कर विभागाने मदत कक्ष स्थापन केलेले आहेत. व्यापाऱ्यांनी आपल्या या मदत कक्षाला संपर्क साधून आपल्या अडीअडचणींचे निराकरण करावे याकरता दूरध्वनी क्रमांक देण्यात आलेले आहे. ते मदत कक्षाचे दूरध्वनी क्रमांक पुढील प्रमाण आहे, ते कृपया आपण लिहून घ्यावे. 020-2660-9025. दुसरा क्रमांक आहे 2660-9088. तिसरा क्रमांक आहे 2660-9089. कृपया ज्या व्यापाऱ्यांना काही अडीअडचणी असतील, शंका असतील किंवा नावनोंदणी करण्यामध्ये काही अडचणी निर्माण होत असतील तर त्यांनी कृपया या दूरध्वनी क्रमांकावर मदत कक्षाशी संपर्क साधावा. अहो डॉक्टर साहेब, तुम्ही तुमचे व्यवसाय कर नाव नोंदणी केली का? अहो वकिलीन बाई, हे काय आता नवीन? अहो, आपल्या सारख्या प्रत्येक सेल्फ एम्प्लॉइड व्यक्तीला व्यवसाय कर भरणं कायद्यानं बंधनकारक आहे. मी तर माझं रजिस्ट्रेशन केलं सुद्धा. माझे फ्रेंड स्कूल मध्ये मला चिडवत होते की तुझ्या पप्पांनी प्रोफेशनल टॅक्स भरला का म्हणून. तुम्ही आजच रजिस्टर करा आणि भरून टाका. विक्री कर विभाग महाराष्ट्र राज्य यांची व्यवसाय कर नाव नोंदणी अभय योजना 2016 अंतर्गत आजच आपले नोंदणीकरण करा आणि 8 फक्त 3 कर भरा. तसंच व्याज आणि पेनल्टी भरण्याची गरज नाही आणि 2016-2017 पासून पुढे नियमित व्यवसाय करही भरता येईल. रजिस्ट्रेशनची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2016. आपण आपलं रजिस्ट्रेशन या तारखेआधी नाही केलं तर पूर्ण 8 टॅक्स, त्यावर इंटरेस्ट आणि पेनल्टी ही भरावी लागेल. रजिस्ट्रेशन साठी www.mahavat.gov.in वर लॉग इन करा किंवा भेट द्या विक्री कर कार्यालय येरवडा पुणे. सर, अभय योजनेसंबंधी तुम्ही अतिशय महत्त्वाची अशी माहिती दिली, पण या माहितीसोबतच आणखी एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की व्यापाऱ्यांना त्यांच्या व्यवसायाची नाव नोंदणी करायची असेल तर त्याची अंतिम मुदत काय आहे? ज्या व्यापाऱ्यांनी अद्यापही आपली नाव नोंदणी केलेली नसेल अशा व्यापाऱ्यांनी आपली नाव नोंदणी व्यवसाय करांतर्गत अभय योजना 2016 PPEC करिता 30 सप्टेंबर 2016 पूर्वी करणे आवश्यक आहे. कारण आता अत्यंत थोडा कालावधी राहिलेला असल्यामुळे व्यापाऱ्यांनी आपली नाव नोंदणी त्वरित करून घ्यावी व योजनेचा लाभ घ्यावा. तर व्यापार नाव नोंदणीची मुदत 30 सप्टेंबर ही अंतिम आहे, पण 30 सप्टेंबर पर्यंत काही व्यापाऱ्यांनी आपल्या व्यवसायाची नाव नोंदणी केली नाही तर अशा अनोंदित व्यापाऱ्यांवर काही कार्यवाही केली जाणार आहे का? होय मॅडम, जे व्यापारी 30 सप्टेंबर नंतर देखील आपली नाव नोंदणी करणार नाहीत म्हणजे जे अनोंदित राहणार आहेत अशा व्यापाऱ्यांवर विभागामार्फत कडक कारवाई करण्यात येणार आहे. यामध्ये सर्वप्रथम व्यापाऱ्यांना नोटीस पाठवून त्यांना मागील 8 कर, व्याज आणि दंड भरण्यास सांगण्यात येईल. जे व्यापारी कर, व्याज आणि दंड भरणार नाहीत अशा व्यापाऱ्यांना फौजदारी कारवाई किंवा बँक अटॅचमेंट किंवा व्यापाऱ्यांच्या मालमत्तेवर बोजा ठेवणे इत्यादी कडक कारवाईंना सामोरं जावं लागणार आहे. तरी सर्व व्यापारी बंधूंना नम्र विनंती आहे की त्यांनी जे कोणी व्यापारी
व्यावसायिक अनोंदित असतील अशांनी आपली नाव नोंदणी 30 सप्टेंबर 2016 पूर्वी पूर्ण करून घ्यावी. सर, ही अभय योजना अतिशय सुंदर प्रकारची आहे. व्यावसायिकांना, व्यापारी वर्गाला तिचा खूप मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. पण ही योजना जर लोकांपर्यंत पोहोचवायची असेल तर त्यासाठी विभागामार्फत जनजागृतीसाठी कोणकोणते प्रयत्न केले जात आहेत? मॅडम, आपण अत्यंत छान प्रश्न विचारलेला आहे. ही योजना सर्व व्यापाऱ्यांपर्यंत तळागाळात पोहोचण्यासाठी विभागामार्फत सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहे. यासाठी प्रामुख्याने शहरातील प्रमुख वर्तमानपत्रातून जाहिराती, त्यानंतर ज्या व्यापाऱ्यांची जी असोसिएशन्स आहेत या ठिकाणी चर्चासत्र घेतलेली आहे, त्याबरोबरच तालुक्याच्या ठिकाणी सर्व व्यापारी वर्गाला समजावे अशा ठिकाणी चर्चासत्र आयोजित केलेली आहेत. याचबरोबर शहरातल्या मुख्य चौक, शासकीय इमारती, त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी व्यापाऱ्यांची सातत्याने वर्दळ असते अशा ठिकाणी या योजनेची जाहिरात करण्यासाठी फ्लेक्स, त्याचप्रमाणे बॅनर्स इत्यादी लावण्यात आलेले आहेत. आकाशवाणी, दूरचित्रवाणी, त्याचप्रमाणे केबल नेटवर्कद्वारे व्यापाऱ्यांशी संपर्क साधण्यात येत आहे. पण सर, त्याचसोबत अतिशय महत्त्वाचा प्रश्न देखील हा आहे की जशी व्यवसाय करासाठी अभय योजना आहे, तशी विक्री करासाठी दुसरी कोणती योजना आहे का? हा मॅडम, आपण अत्यंत चांगला प्रश्न विचारला. या जे व्यापाऱ्यांचे विक्री कर विभागामध्ये थकबाकी आहे किंवा जिथे डिस्प्यूट्स आहेत अशा व्यापाऱ्यांसाठी महाराष्ट्र सेटलमेंट ऑफ एरियर्स इन डिस्प्यूट ऍक्ट 2016 अन्वये एक योजना जाहीर करण्यात आलेली आहे. अहो डॉक्टर साहेब, तुम्ही तुमचे व्यवसाय कर नाव नोंदणी केली का? अहो वकिलीन बाई, हे काय आता नवीन? अहो, आपल्या सारख्या प्रत्येक सेल्फ एम्प्लॉइड व्यक्तीला व्यवसाय कर भरणं कायद्यानं बंधनकारक आहे. मी तर माझं रजिस्ट्रेशन केलं सुद्धा. माझे फ्रेंड स्कूल मध्ये मला चिडवत होते की तुझ्या पप्पांनी प्रोफेशनल टॅक्स भरला का म्हणून. तुम्ही आजच रजिस्टर करा आणि भरून टाका. विक्री कर विभाग महाराष्ट्र राज्य यांची व्यवसाय कर नाव नोंदणी अभय योजना 2016 अंतर्गत आजच आपले नोंदणीकरण करा आणि 8 वर्षाऐवजी फक्त 3 वर्षांचा कर भरा. तसंच व्याज आणि पेनल्टी भरण्याची गरज नाही आणि 2016-2017 पासून पुढे नियमित व्यवसाय करही भरता येईल. रजिस्ट्रेशनची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2016. आपण आपलं रजिस्ट्रेशन या तारखेआधी नाही केलं तर पूर्ण 8 वर्षांचा टॅक्स, त्यावर इंटरेस्ट आणि पेनल्टी ही भरावी लागेल. रजिस्ट्रेशन साठी www.mahavat.gov.in वर लॉग इन करा किंवा भेट द्या विक्रीकर कार्यालय, येरवडा, पुणे. सर, विक्री करा अंतर्गत येणारी ही योजना नक्की कोणाकोणाला लागू पडते? विक्री करा अंतर्गत येणारी ही योजना ज्या व्यापाऱ्यांच्या निर्धारणा 31-3-2012 पर्यंत पूर्ण झालेल्या आहेत व ज्या व्यापाऱ्यांची अशी प्रकरणे अपिलामध्ये कोणत्या ना कोणत्या कारणास्तव प्रलंबित आहेत अशा व्यापाऱ्यांसाठी ही योजना शासनाने लागू केलेली आहे. सर, या योजनेमध्ये कोणकोणत्या कायद्यांचा समावेश होतो? अतिशय महत्वाचा प्रश्न विचारला. या योजनेमध्ये व्हॅट, CST, वर्क कॉन्ट्रॅक्ट, लक्झरी टॅक्स, लीज ऍक्ट, प्रोफेशन टॅक्स, शुगर कॅन परचेस टॅक्स आणि एंट्री टॅक्स इत्यादी कायद्यांचा समावेश होतो. सर, व्यापाऱ्यांना ही सवलत मिळण्यासाठी, ही सूट मिळण्यासाठी नक्की काय करावं लागेल? अतिशय छान प्रश्न विचारलं की ही सवलत किंवा सूट मिळण्यासाठी व्यापाऱ्यांना आपले अपील जे प्रलंबित आहे ते आपल्याला मागे घ्यावं लागणार आहे, विड्रॉ करावं लागणार आहे आणि त्याकरता आपला जर निर्धारणा कालावधी 1-4-2005 पूर्वीचा असेल तर त्याकरता आपल्याला 100% कराची रक्कम भरावी लागणार आहे. आणि 1-4-2005 ते 31-3-2012 या कालावधीमधले आपली निर्धारणा प्रकरणे असतील तर त्यामध्ये आपल्याला करासाठी 100% रक्कम भरावी लागणार आहे व व्याजासाठी 25% रक्कम भरावी लागणार आहे. त्यानंतरच आपल्याला उर्वरित रकमे व्याजासाठी किंवा दंडासाठी सूट मिळणार आहे. आपण ही रक्कम भरत असताना अपीलमध्ये आपण जी रक्कम भरलेली आहे ती आपल्याला करामधून वजावट मिळणार आहे. तुम्ही डॉक्टर, आर्किटेक्ट, ऍडव्होकेट किंवा कोणत्याही प्रकारचे सेल्फ एम्प्लॉइड असाल तर आपल्याला व्यवसाय कर भरणे कायद्याने बंधनकारक आहे. विक्री कर विभाग महाराष्ट्र राज्य यांची व्यवसाय कर नाव नोंदणी अभय योजना 2016 अंतर्गत आजच आपले नोंदणीकरण करा आणि 8 वर्षाऐवजी फक्त 3 वर्षांचा कर भरा. तसंच व्याज आणि पेनल्टी भरण्याची गरज नाही आणि 2016-2017 पासून पुढे नियमित व्यवसाय करही भरता येईल. रजिस्ट्रेशनची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2016. आपण आपलं रजिस्ट्रेशन या तारखेआधी नाही केलं तर पूर्ण 8 वर्षांचा टॅक्स, त्यावर इंटरेस्ट आणि पेनल्टी ही भरावी लागेल. रजिस्ट्रेशन साठी www.mahavat.gov.in वर लॉग इन करा किंवा भेट द्या विक्रीकर कार्यालय, येरवडा, पुणे.
तर या योजनेचा फायदा व्यापाऱ्यांना कशा पद्धतीने घेता येईल? या योजनेचा प्रामुख्याने मोठा फायदा आहे, याच्यामध्ये ज्या व्यापाऱ्यांची अपिले प्रलंबित आहेत असे आणि त्या अपिलांमध्ये अनेक प्रकारची थकबाकी आहे, तर अशा व्यापाऱ्यांना या योजनेचा फायदा घेता येईल. यामध्ये या योजनेमध्ये प्रामुख्याने दोन भाग आहेत. एक तो म्हणजे 1/4/2005 पूर्वी पारित झालेले निर्धारण आदेश, आणि अशा आदेशांमध्ये जे व्यापारी अपिलामध्ये गेलेले आहेत अशा व्यापाऱ्यांना त्यांच्या मूळ कराची 100% रक्कम भरल्यास उर्वरित व्याज आणि दंड यामध्ये 100% माफी मिळणार आहे. दुसऱ्या भागामध्ये 1/4/2005 ते 31/3/2012 या कालावधीमध्ये ज्या व्यापाऱ्यांचे निर्धारण आदेश पारित झालेले आहेत आणि जे व्यापारी संबंधित निर्धारण आदेशासाठी अपिलामध्ये गेलेले आहेत किंवा त्यांची प्रकरणे अपिलामध्ये प्रलंबित आहेत, अशा प्रकरणांमध्ये मूळ कराची 100% रक्कम भरून व्याजासाठी 25% रक्कम भरली तर व्याजामध्ये 75% सूट आणि दंडामध्ये 100% सूट मिळणार आहे. सर, व्यापारी वर्गाने या योजनेसाठी अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे? व्यापाऱ्यांनी यासाठी अर्ज करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या www.mahavat.gov.in या विक्रेतर विभागाच्या साईटवर जे विहित नमुने दिलेले आहेत त्यामध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. सर, या भागातला शेवटचा आणि अतिशय महत्वाचा प्रश्न तुम्हाला असा विचारायचा आहे की या योजनेत अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत काय असणार आहे? या योजनेसाठी देखील आपण मागे व्यवसाय कराबद्दल बोललो त्याला जसे 30 सप्टेंबर 2016 ही अंतिम मुदत होती, तशी या योजनेकरिता सुद्धा 30 सप्टेंबर 2016 ही अंतिम मुदत आहे. व्यापाऱ्यांसाठी एक अत्यंत अभिनव योजना आहे. या योजनेमध्ये वर्षानुवर्ष प्रलंबित असलेले आपले प्रकरणे अपिलांमधून निकाली काढण्याकरता किंवा याचा निपटारा करण्याकरता ही अत्यंत सुवर्ण संधी आहे. व्यापाऱ्यांनी या योजनेचा जरूर लाभ घ्यावा. प्राईम विशेष या भागात आज आपण चर्चा केली महाराष्ट्र शासन व्यवसाय कर योजना अभय योजना 2016 या विषयावर. सर, तुम्ही या विषयाची अतिशय सखोल आणि उपयुक्त अशी माहिती आमच्या प्रेक्षक वर्गापर्यंत पोहोचवली आणि इथे आलात. अतिशय मौल्यवान वेळ तुम्ही दिलात, मौल्यवान माहिती अशी प्रेक्षकांना व्यावसायिकांना दिली, त्याबद्दल तुमचे प्राईम एंटरटेनमेंटकडून खूप खूप आभार. धन्यवाद.